राज्यात बंदी असतानाही गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या 6 जणांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. शेवगाव शहरातील खाटिक गल्ली आणि तालुक्यातील बोधेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. इस्माईल अलिमिया कुरेशी वय 60, छोटू अब्बास शेख वय 40, दोघे राहणार बोधेगाव तालुका शेवगाव. अनवर मोहम्मद कुरेशी वय 60, जुनेद हारून कुरेशी वय 32, मुजाहिद नूर मोहम्मद कुरेशी वय 30, रईस अब्बास सौदागर वय 47, चौघे राहणार खाटिक गल्ली शेवगाव असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 90,200 रुपये किमतीचे 450 किलो गोमांस, 2 सुरे आणि 1 लाकडी ओंडका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, किशोर शिरसाट, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, चालक सहाय्यक फौजदार उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.